हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये आपल्याला गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली इथल्या पीएचडी एंट्रन्स टेस्टसाठी दोन हजार बावीस लँग्वेज ॲप्टिट्यूडचा स्टडी करायचा आहे जसं की आपल्याला सिलेबसमध्ये वेगवेगळ्या टॉपिक्स आहेत आणि त्यातला एक आहे लँग्वेज ॲप्टिट्यूड त्याच्यातलं हे आजचं आपलं सहावा लेक्चर आहे ऑलरेडी पाच लेक्चर्स कम्प्लीट झालेले आहेत लँग्वेज ऍप्टीट्यूडवर चला तर सुरू करू आजच्या सेशनला सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा त्या स्टुडंटसाठी संधी आहे जे स्टुडंट्स या वर्षीची गडचिरोली क्रॅक करू इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो स्पेशल ऑन सेक्शन ए जो आहे जनरल ॲप्टिट्यूडवरचा फुल कोर्स आहे त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे ट्वेंटी संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट ज्यामध्ये दहा टेस्ट असतील ह्या रिसर्च मेथलॉजीचा असतील आणि बाकीच्या दहा आहेत त्या उरलेल्या तुमच्या टॉपिक्सवरच्या या टेन मॉक टेस्ट असतील ठीक आहे यासोबतच तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत व्हिडिओ रिसर्च प्रॅक्टिस प्रॅक्टिससाठी वन थाउजंड फाय हंड्रेड प्लस सी क्यू पीडीएफ मिळणार आहे असा हा फुल कोर्स आहे ज्याची फीस आहे पाचशे नव्याण्णव रुपये आहे हा सेक्शन ए जो आहे तो तुमचा क्लिअर होण्यासाठीचा फुल कोर्स गॅरंटीड सिलेक्शन कोर्स असा देखील तुम्ही म्हणू शकता कारण याच्यामध्ये चांगला रिझल्ट आपल्याला मागच्या वर्षी देखील मिळालेला आहे मागची बॅट जी होती त्याच्यामध्ये देखील मिळालेला आहे सो असा हा फुल कोर्स आहे पाचशे नव्याण्णव रुपयाला आणि हा जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आणि लगेच अभ्यासाला स्टार्ट करायचा आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे एक्झाम पंचवीस तारखेला आहे आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर स्टडी खूप गरजेचं आहे सो जॉईन अँड लेट स्टार्ट द स्टडी समोर आपल्याला आपला आजचा पहिला प्रश्न दिसतोय सेशनचा पहिला प्रश्न दिसतोय बघूया प्रश्न काय आहे क्वेश्चन वन इन एच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स शूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे करेक्टली स्पेल्ड वर्ड शोधायचं आहे म्हणजे एकच वर्ड दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये स्पेलिंग करेक्ट कुठल्या वर्डची आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर वर्ड आपल्याला वाचला तर समजतो कमिटी मग कमिटीची करेक्ट स्पेलिंग काय आहे ऑप्शन्स बघूयात सी ओ डबल ई टी डबल टी डबल ई ही स्पेलिंग आहे का नाही का नाही आहे कारण इथे आय पाहिजे होतं मग हे नाहीये कमिटी इथं आय आहे पण डबल ई च ई नाही आहे म्हणून हे नाही आहे कमिटी इथे तर आपल्याला डबल एम पण पाहिजे ते पण नाही आहे आपलं करेक्ट आन्सर इथे काय येणार ऑप्शन डी कमिटीची स्पेलिंग ही आहे काय आहे सी ओ डबल एम आय डबल टी ई कमिटी नेक्स्ट क्वेश्चन बघूया आजच्या सेशनचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतो आहोत आणि तो ही असाच आहे की आपल्याला करेक्टली स्पेल वर्ड चॉईस करायचं आहे तर आजच्या पूर्ण मध्ये आपण असेच प्रश्न बघणार आहोत आपल्याला करेक्ट स्पेल वर्ड बघायचे आहे तर पुरील पूरील जो वर्ड आहे तो करेक्टली स्पेल कसा होतो त्याचा अर्थ होतो पोरकट किंवा चाइल्डिश लहान मुलांसारखा किंवा लहान पोरांसारखा वागणारा असा त्याचा अर्थ होतो तर त्या अर्थाचा वर्डचं स्पेलिंग काय आहे आपल्याला बघायचं आहे पी यू आर आय डबल एलई या ही स्पेलिंग कशी आहे चुकीची आहे कारण याच्यामध्ये डबल एल नाही आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये डबल आर आलेला आहे म्हणून ही पण स्पेलिंग चुकीची आहे आणि इथे खाली पण डबल आर आलेले म्हणजे हे पण स्पेलिंग चुकीचे आहे मग करेक्ट स्पेल कुठले आहे ऑप्शन सी इथे करेक्टली स्पेल आहे पुरील पुरील म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण पोरकट असा त्याचा अर्थ होतो तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काही वर्ड्स नवीन असतात पण स्पेलिंग सुद्धा आपल्याला त्याची व्यवस्थित माहिती पाहिजे आपल्या वाचनातले वर्ड्स असतात बघूया नेक्स्ट क्वेश्चन इमेज इज सेम क्वेश्चन आहे आपल्याला करेक्टली स्पेल वर्ड इथे आपल्याला सांगायचा आहे आणि हा आपला तिसरा प्रश्न आहे आणि वर्ड दिलेला आहे फुलफिल फुलफिल चे स्पेलिंग आता ही तर स्पेलिंग खूप सोपी आहे आणि सगळ्याला माहिती असले पाहिजे की फुलफिल चे स्पेलिंग काय आहे एफ यू डबल एल एफ आय एल फुलफिल हा आपण वर्ड घेऊ शकतो पण असा फुलफिल ची स्पेलिंग नाही आहे परिपूर्णला ज्याला म्हणतो आपण तो हा नाही आहे किंवा फुलफिल इथे काय आहे इथे चुकीचं वर्ड आहे का नाही फुलफिल करेक्टली आन्सर कुठला इथं आपला ऑप्शन बी आहे ऑप्शन बी फुलफिल किंवा सी देखील म्हणू शकतो कारण दोन्हीचे स्पेलिंग सेम आहे ऑप्शन मध्ये कदाचित गडबड झाली असेल पण करेक्ट स्पेलिंग जी आहे ती आहे एफ यू एल एफ आय एल फुलफिल नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ड दिसतोय रेफ्रिजरेटर ज्याला फ्रीज आपण रेफ्रिजरेटर म्हणतो मराठीत शीत कपाट तर त्याचे एक स्पेलिंग काय आहे आपल्याला सांगायचं आहे रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटर म्हणजे एफ आर आय ई आर आय टी आर याच्यात डी आहे एक्स्ट्रा जो ओरिजिनल स्पेलिंग मध्ये नाही आहे नेक्स्ट रेफ्रिजरेटर याच्यात पण डी आहे म्हणजे हा नाही आहे रेटर आणि इथे आय पाहिजे म्हणजे ई नाही आहे मग आपला करेक्ट वर्ड इथे एकच आहे जो आहे ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए इथे वेगवेगळ्या स्पेलिंग दिलेल्या आहेत त्याच्यामधल्या चुका देखील आपण सांगितलेल्या की काय काय चूक आहे म्हणून ते स्पेलिंग नाही आणि करेक्ट आन्सर आपला ऑप्शन ए आहे रेफ्रिजरेटर स्पेलिंग आहे आरई एफ आर आय जीई आर नेक्स्ट क्वेश्चन कळे बघूया फिफ कमिशन सुरुवातीला बघितलं होतं कमिटी आपल्याला वाटलं असेल की सेम क्वेश्चन आलेला आहे पण तो कमिटी होता आता कमिशनची करेक्ट स्पेलिंग सांगायची आहे सीओ डबल एम आय डबल एस आय ओ एन कमिशन ही सी ओ डबल एम आय ओ इथे आय पाहिजे त्याच्यामुळे हे आवड नाहीये आणि इथे डबल एस पाहिजे म्हणून हा नाही आहे आणि हे इथं तर पूर्ण स्पेलिंग मिस्टेक दिसते डबल एम पाहिजे ते नाहीये आपलं करेक्ट आन्सर इथे वेळ असणार आहे ऑप्शन ए कमिशन कमिशनचे स्पेलिंग काय मग आता सी ओ डबल एम आय डबल एस आय ओ एन कमिशन आता ह्या छोट्या ज्या स्पेलिंगच्या आहेत त्या रेग्युलरली आपल्या वाचनात येतात त्या स्पेलिंग आपल्याला करेक्टली स्पेल करता आल्याच पाहिजेत निवडता आल्याच पाहिजेत त्याच्यावरती देखील आपले मार्क्स एक्झामला असतात नेक्स्ट क्वेश्चन बघतोय सिक्स नंबरचा आणि वर्ड आहे एक्झाम्पल ऑप्शन दिलेल्या आहेत पी एल ई आहे एक्झाम्पल इथे ए पाहिजे ई नाही त्याच्यानंतर एक्झाम्पल एक्झाम एल नाहीये शेवटी आलं आहे हे ए ई नाहीये म्हणजे हा पण आपला वर्ड चुकीचा आहे आणि हे यात पण एक्झाम्पल दिलेलं आहे पी एल तसं नाही आहे पी एल ई आहे म्हणजे करेक्टली स्पेल वर्ड आपला ऑप्शन नंबर सी आहे एक्झाम्पल म्हणजे उदाहरण उदाहरणाला आपण एक्झाम्पल म्हणतो म्हणजे करेक्ट स्पेलिंग काय आहे एक्झाम्पलची इ e -E, एक्स एम पी एल इक्झाम्पल करेक्टली स्पेल वर्ड जो आहे तो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन बघतोय सेव्हन नंबरचा वर्ड आहे फॉरेन ऑप्शन्स आहेत एफ ओ आर एफ ओ आर ई आय एन फॉरेन चुकलंय इथे त्याच्यानंतर एफ आर एफ आर आय ई जी एन हे पण नाहीये मग एफ ओ आरई आर -e आय ई जी -e एन फॉरेन आणि एफओ ई आय जी एन -e त्याच्यातला करेक्टली स्पेल वर्ड आहे ऑप्शन डी कारण स्पेलिंग आपण वाचण्यात येतो तेव्हा ही स्पेलिंग तिथे करेक्ट आहे याच्यामध्ये काय चुकलंय आय आधी घेतलेला आहे ईच्या आणि याच्यामध्ये काय चुकलंय इ जी एन आहे पण एफ ओ नाही आहे आणि इथे तर पूर्ण स्पेलिंग चुकलेली आहे म्हणून करेक्ट ऑप्शन इथे ऑप्शन डी फॉरेनची ही आहे एफ ओ आरई आय जी एन नेक्स्ट क्वेश्चन बघतोय एट नंबरचा जो वर्ड आहे नेसेसरी नेसेसरीची स्पेलिंग आपल्याला सांगायची आहे करेक्टली स्पेंड इथे बघतोय आपण डबल आर आहे म्हणजे हे ऑप्शन आपलं चुकीचं ऑप्शन बी इथे नाही आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघतो आहोत नेसेसरी त्याच्यामध्ये डबल एस पाहिजे ते नाही आहे म्हणून हा वर्ड चुकीचा आहे इथे डबल सी दिले म्हणून हे चुकीचं आहे म्हणजे हे तिन्ही ऑप्शन इथे चुकीचे आहे आणि करेक्टली स्पेल वर्ड जो आहे ते ऑप्शन ए आहे इथे करेक्ट आन्सर आपला ऑप्शन ए आहे आणि काय स्पेलिंग आहे मग ई सी सीई डबल एस ए आर वाय नेसेसरी म्हणजे गरजेचं किंवा महत्वाचं गरजेचं इथे ऑप्शन ए बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण नाईन्थ नंबरचा आजच्या सेशन मधला हा नववा क्वेश्चन आहे आणि त्यातला वर्ड आहे पॅरेट करेक्ट स्पेल वर्ड आपल्याला सांगायचा आहे पी ए आर ए एल ई डबल एल ईडी डबल एल पाहिजे पण डबल आर पण नाही पाहिजे इथे म्हणजे हा पण वर्ड नाही आपला हा पण वर्ड नाही आणि इथे तर डबल आर पण आहे डबल एल पण आहे आणि पॅरल्ट म्हणजे आपली करेक्ट स्पेलिंग इथे असणार आहे ऑप्शन सी आता काय डबल झालं इथे चुक काय झाली इथे आर आला डबल इथे पण आर डबल आलेला आहे आणि इथे इथे एल डबल पाहिजे तर इथे डबल एल झालं आणि इथे सिंगल एल पाहिजे तर डबल झालेला आहे म्हणजे ही पण चुकली आहे कळायला आपली का स्पेलिंग पॅरालटची ही बरोबर आहे करेक्ट स्पेलिंग जी आहे ती ही आहे पॅरलट म्हणून बाकीचे ऑप्शन चुकीचे आणि ऑप्शन सी इथे करेक्ट आहे पॅरालेट पी ए आर ए डबल एल ई एल ई डी पॅरलट पॅरालेट म्हणजे समांतर नेक्स्ट क्वेश्चन बघतोय टेन्थ नंबरचा क्वेश्चन आहे आणि वर्ड आहे अप्रोच अप्रोच म्हणजे काय म्हणताय त्याला संपर्क साधला किंवा संपर्क साधणे तर ऑप्शन्स आहेत ए अप्रोच ए पी आर ओ सी एच डबल पी पाहिजे इथे तो नाही आहे म्हणजे हा वर्ड चुकीचा आहे आणि इथे पण डबल पी पाहिजे तो पण नाही आहे त्याच्यानंतर इथे डबल पी आहे पण ओ नंतर ए नाही आहे म्हणजे ए बरोबर ए नाहीये म्हणून हा पण वर्ड चुकीचा आहे आणि करेक्ट स्पेल वर्ड मग ऑप्शन डी इथे आपल्याला मिळतो आहे अप्रोच आणि अप्रोच ची करेक्ट स्पेलिंग मग काय होणार ए डबल पी आर ओ ए सी एच ईडी अप्रोच म्हणजे संपर्क साधला मग ऑप्शन डी इथे करेक्ट आहे अशा प्रकारे आजच्या सेशन मधले आपले वर्ड स्पेल करायचे होते करेक्ट स्पेल वर्ड निवडायचे दिलेल्या ऑप्शन्स पैकी असे देखील वर्ड किंवा अशे देखील क्वेश्चन्स तुम्हाला येतील जे ला ज्याच्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत हेच क्वेश्चन येतील असं नाही फक्त प्रॅक्टिस साठी आपण हे क्वेश्चन्स घेतलेले आहेत दहा जे आजच्या सेशन मध्ये आपल्या कम्प्लीट झालेले आहेत वाचनाने किंवा सरावाने तुम्हाला आणखीन क्वेश्चन्स मिळतील तर अशा प्रकारे आजच्या सेशन आपल्याला आजच्या साठी धन्यवाद